नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या व्यवसायात निखळ विनोदाच्या भांडवलावर हास्योद्योग उभारण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा। नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम। कॉमेडी आणि हिरोगिरी यांचा बॅलन्स साधत पंचेस वाजवणारा निमिष कुलकर्णी आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब करत आहेत लग्न। परंतु त्यांच्या लग्नात बेरिंगचा बादशाह असलेल्या भूषण कडूच्या कृपेनं आलंय खानदेश रत्न श्याम राजपूत नावाचं संकट। बघूया नेमकं हा काय घोळ येते। लग्न झालं, चला निघायचं आता। लग्न झालं कारण आपलं कुठे कुठे निघालात? कुठे नाही, घरी घरी। मुख्य कारभार राहिलेला आहे ना। वधू वधू कोण आहे? वधू मी 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 स्वतः। अच्छा तू आहेस का? हा, कुठे कुठे करायचंय? कुठे अंगावर नाही, इकडे इथं इथे कर, इथे सही करा। हा हा करा सही तिथं। हा बर काय वर वर कोण आहे? वर खाली कर, खाली कर। काय खाली कर? सही कर, खाली सही खाली कर। वर आहे ना वर, तर डबा काढ थोडा। निमिष निमिष मला मला भरव। तुम्ही सगळी साईन करून टाका, तुम्ही पटकन साईन करा। डायनिंग डायनिंग हॉल कुठे जेवायचं ना? अरे जय शंभोलांचो, तिथे डायनिंग हॉल म्हणे तिथे आपण घेऊन घेऊया ना। आपण थांबा जेवायला थांबा। हे बरं केलं तर त्यांना पाठवलं इथे बसले असते जेवायला ते। आपण आपण जाऊया, आपण जाऊया। लग्न झालं निमिष, जोडा एक नंबर दिसून राहिला बा। फोटो काढणार आहे? हा काढतो काढतो। हा फोटो काढ, नीट घे नीट घे। तुमचे लग्न आहे का? तुमचे लग्न आहे का? बसा ना तुम्ही इथे। फोटो जाऊया जेऊया। मुली तू वधू आहेस ना? आधु डोक्याची वधू आहेस मधूनच काय? चला 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 चला, इथे सगळं बाकी प्रोसिजर ना काय काय अजून सगळ्यांच्या सह्या झालेल्या आहेत। एक मिनिट, हा शिक्का मारलेला येस, म्हणजे तुमच्या लग्नावर शिक्का मोर्तब झालेला आहे। थँक्यू। आता सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जावं लागेल ना? हो एकच मिनिट, हा हा वाचून दाखवतो तत्पूर्वी, म्हणजे नंतर मग कन्फ्युजन नको। बघा, आज 8 दिनांक 8 सप्टेंबर 2020 रोजी कुमारी शिवाली परब हिचा विवाह कुमार श्याम राजपूत यांच्याशी संपन्न झालेला आहे। श्याम राजपूत नाही हो, निमिष कुलकर्णी याच्या बरोबर संपन्न झालेला असं असेल ते? नाही नाही, असं कसं असेल? इथे नाव काय लिहिले बघा, इथे इथे नाव काय? श्याम राजपूत। श्याम राजपूत कोण आहे? मी आहे। हा मग तुमच्याशी लग्न झालेलं आहे? आणि काय रे गधड्या दाढीवाल्या, तू हार घालून काय मिरवतोस इकडे? तो हार काढून दे त्याला, तो नवरा मुलगा आहे ना, त्याला तू कशाला हार घालतोस? तुला जर हार घालून फिरायची एवढी हौस असेल तर घेऊन ये एखादी मुलगी, हा लावून देतो तुझं लग्न। मी काय बसलोच आहे इथे सह्या करून घ्यायला? तुमचा गोंधळ होतोय काका। काय गोंधळ आहे? माझं लग्न आहे, हा साक्षीदार आहे माझ्या लग्नासाठी। माझं लग्न, मी नवरा मुलगा आहे, बघा ना कपडे बघा ना। हे कपड्याचं कौतुक मला नको सांगूस दाढीवाल्या, हे बघ इथे ज्याचं नाव आहे ना त्याच्याशी लग्न झालेलं आहे। माझंच नाव आहे। हे नाव काय? हे काय? श्यामराज। हा श्याम राजपूत ना, तुम्ही कोण? मी श्याम राज। हे श्याम राजपूत यांचं लग्न यांच्याशी झालेलं आहे। सॉरी ती घाई घाईत झालं ऍक्च्युली। तू कशाला मला पेढा भरवलास? तुझ्या पेढा भरवण्याच्या नादात सही चुकली माझी, चुकीच्या ठिकाणी केली मी सही। आणि अगं आता एक्साइटमेंट मध्ये सगळा गोंधळ झाला ना आपला। श्याम तुला नाही कळत तू कुठे सही केली आहेस बघ। अरे मी आता रिकामी जागा दिसली करून टाकली मी सही। तू तो म्हणत होता कुठे जेवायला जायचं त्या नादात केली सही। जेवण महत्वाचं आहे का? हे सही महत्वाचे काका जेवण। हा फॉर्म बदलून टाका ना, दुसरा द्या बाबा फॉर्म। तुमच्या डोळ्यात फुल पडलंय का? नाही काय असं काय बोलतात? फॉर्म फॉर्म बदला काय? फॉर्म बदला अहो, शासकीय कागदपत्र आहेत ते असे बदलता येत नाही, त्याच्यावरती खाडाखोड करता येत नाही। मी करणार नाही, आज सगळ्यात कधी केलेली नाही खाडाखोड। हा खाडाखोड वगैरे बदलता येणार नाही, प्रोसिजर असते नाही का? नाही मी आता काहीच करू शकत नाही। पण मी काय करायचं आता? तुम्ही दोघं थांबा जरा काका, आम्ही ना पटकन एक नवीन ऍप्लिकेशन देतो तुम्हाला, काय सांग? नाही असं कसं पटकन नवीन ऍप्लिकेशन होईल? इथे तुम्ही नोटीस दिली होती की नाही 3 महिने आधी? हा मग तसंच प्रोसिजरने जावं लागतं। आता नाही, आता मग प्रॉब्लेम आहे। आता एकच पर्याय आहे, ह्या मुलीचा यांच्याशी डिवोर्स झाल्यानंतरच तुम्हाला लग्न करता येईल। माझ्या आधीच एक लग्न झालेलं आहे पण
बघा वर्षभर तुला तुम्हाला इलाज नांदवावी लागेल तुमच्याकडे. हा वर्षभरानंतर नाही का डिवोर्ससाठी तुम्ही केस फाईल करा, मग समुपदेशक येतील, मग समुपदेशन करतील आणि मग 6 महिन्याचा अवधी देतील, त्यानंतर मग तुम्हाला डिवोर्स मिळेल. तुम्ही डिवोर्स दिलात की तुम्ही परत हिला घेऊन या इथे, मी काय मी बसलेलोच आहे इथे, है ना. हा हा, मात्र त्यावेळेस सही करतानाची वेळ आणि पेढे खाण्याची वेळ ह्या वेगवेगळ्या ठेवा वेळा, त्या चुकवू नका. नाहीतर काय व्हायचं, 1.5 वर्षानंतर हेच पेढे घेऊन यायचे. नाही हो, नाही 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 काय नाही. तुमचं स्वतःवर काय एवढा अविश्वास दाखवताय तुम्ही, म्हणजे हा सज्जनपणा आहे का अविश्वास आहे? नाही नाही, सज्जनपणाचे नाव. घरी माझी बायको आहे ना. साम साम साम, मला कळतंय तुझं म्हणणं काका, तुम्ही ऐकून घ्या. हा हे 1.5 वर्ष कसे एकत्र राहू शकतात, तेवढा वेळ मी काय करायचं? मग संयम असेल तर राहा एकटा, नाहीतर मग काय. बऱ्याच मुली आहेत जगामध्ये, एखादी वधू शोध आणि करून हो मोकळा घेऊन येतील. मी काय आहे इथेच बसलेलो. नाही ना काका, पण मला हिच्याशीच लग्न करायचं आहे, माझं प्रेम आहे हिच्यावर. मला संयम. इकडे वेडा आहेस का तू? काय इतका वेळ संयम पाळणार आहेस तू? म्हणजे बघ, ते बरोबर बोलतात, तू शोध दुसरी मुलगी. हे बघ बाबा, माझं ठरलेलं होतं, मला लग्न करायचं होतं. अगं पण मी महत्वाचा नाहीये का त्या लग्नात? हे वेड्या तू महत्वाचा आहेस ना. पण आता माझं यांच्याशी लग्न झालंय ना, मी खुश आहे यांच्या बरोबर, मी खुश आहे. वहिनी पाया काय पडताय? वहिनी तुम्ही मला प्लीज वहिनी बोलू नका. हे बघा श्याम भाऊ, आता तुम्हीच माझ्या सौभाग्याचं बेणं आहात. बेणं म्हणून राहिली रे मला? नाही नाही, बेणं नसतं होते हे, लेणं असतं. लेणं देणं तुम्ही माझ्या गळ्यात पडू नका. हो काका ऐका ना, माझे ऑलरेडी लग्न झालेलं आहे, माझी बायको आहे ना. हो असू दे ना, ठेवा ना. असतात माणसांचे दोन दोन अकाउंट, एक करंट एक सेव्हिंग असतं. नाही नाही, माझा माझा सिव्हिल स्कोर संसाराच्या तो एकदम डाऊन होऊन जाईल. असं आहे का? हा बापरे बाप. काका तुम्ही ना खूप पर्सनल बोलताय. मुद्दा वेगळा आहे ना आपला. मी एकटा राहणार आणि वर्षभर हे दोघं एकत्र राहणार. मला चालेल. मला नाही चालणार. मला पण नाही चालणार. मला चालेल. माझ्या बायकोला नाही चालणार. पण मला चालेल. मला नाही चालणार. मला नाही चालणार. मला चालेल. माझ्या बायकोला नाही चालणार. हो पण मला चालेल. ए ए जा. काय तुम्ही म्हणालात ना ए या, मी म्हटलं ए जा. ते ये जा चालू राहिलेली बरी ना आपली. काय उलट बोलायची स्पर्धा लागलेली आहे का? नाही, आपलं सुचलं म्हणून टाकला. एक मिनिट एक मिनिट, माझा गोंधळ होतोय. माझा नाही होतोय. माझा होतोय. माझाही नाही होतोय. माझा होतोय पण माझा नाही होतोय. माझा होतोय. माझा नाही होतोय. माझा होतोय पण माझा नाही होतोय. ए जा. परत का बरे? काय मगाशी वाजला होता, मग आता परत टाकून बघितलं. परत पण. अरे माझ्या पुरतं बोला ना तुम्ही. सांभ मला कळलंय, थांब जरा, हे खूपच पर्सनल होत चाललंय. एक मिनिट थांब काका, थोडा ना तांत्रिक दृष्ट्या वेगळा विचार करावा लागेल आपल्याला. सगळं गोंधळून चालणार नाही, खूप गोंधळ होतोय आपला. ऐका, या दोघांचं लग्न झालंय पण ते कागदोपत्री झाले. बरोबर. म्हणजे त्यांनी एकत्रच राहिलं पाहिजे असं काही नाहीये. म्हणजे आता यांचं लग्न झालंय. श्याम तू उद्या डिवोर्स फाईल कर तिच्या बरोबर. बरोबर. तू तुझ्या घरीच राहा. वर्षभर ही माझ्या घरी राहील आणि त्याच्यानंतर वर्षभरांनी तुमचा डिवोर्स होईल. मग आम्ही दोघं परत इथे येऊ. आता आलो तसे तुम्ही काय इथेच बसलेले असणार सहा घ्यायला? हो हा काय आहेस मी. त्याच्यानंतर मग आम्ही पेढे खाण्याची वेळ आणि सही करण्याची वेळ वेगळी ठेवू. हा आणि मग मी सही करेल, मग आमचं लग्न होईल. उत्तम. हा हा पर्याय चांगला आहे, उत्तम आहे. यस शिवाली. निमिष नाही येऊ शकत असं. का? का म्हणजे लोक काय म्हणतील? मी लग्न एका बरोबर केलं आणि राहते दुसऱ्या पुरुषा बरोबर. अरे तू तू होईल समाजात माझी. तू तू ऐक, तू माझ्याकडे राहा, माझ्या बरोबर राहा. अरे तुमचं काय मध्ये? नाही, तुम्ही कशाला मध्ये घुसताय? बापाच्या मायने सांगतोय, मला कन्यादान माझं करणं राहून गेलं. दुसऱ्या मुलीसोबत करा ना तुम्ही, इथे ऑलरेडी 2 पुरुष आहेत ना. नाही हो. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? का स्वतःवर एवढा अविश्वास दाखवताय तू? ते म्हणतायत पुरुष आहेत तर घ्या ना मानून. नाही नाही, त्याच्यासाठी नाही, म्हणजे मला याच्यात अडकवू नका असं म्हणणं आहे बॉमाचं. श्याम भाऊ, श्याम भाऊ प्लीज असं करू नका, मला लाथाडू नका. हे बघा आता तुम्हीच माझ्या सौभाग्याचं लोणी आहात. इथे हाच प्रॉब्लेम आहे. ही कधी बेनं म्हणते, कधी लोणी म्हणते. मुळात आहे ना, तुम्ही काय म्हणायला पाहिजे माहितीये का? श्यामराव तुम्ही माझ्या सौभाग्याचे लेन आहात. काय? अरे काय बोलून राहिलो मी? नाही नाही नाही, एक काम करा, काहीतरी उपाय सुचवा बा. उपाय? उपाय हा आहे, आहे उपाय आहे. हा डिवोर्स नाही, हे नाही,
तुम्ही मरा कारण बाई ना हा काय उपाय नाही तुम्ही मेलात की प्रश्नच संपला ना म्हणजे ह्या विधवा झाल्या की मग ही बाई कोणाशी लग्न करायला मोकळी त्याच्यासाठी का मी मरून जाऊ का अच्छा नको नाही बरं बरं ठीक आहे मग तुम्ही मरा मी का मरायचं मी का मरायचंय बघा माझं स्वप्न होतं मला लग्न करायचं होतं मी लग्न केलंय आणि आता मी श्याम भाऊ सोबत सुखाचा संसार मांडणार आहे नका माझ्या सोबत नका आणि कमीत कमी आहे ना संसार हा शब्द वापरताना तरी श्याम भाऊ नका म्हणू मला मुडात आहे ना तुम्ही कसं बोललं पाहिजे श्यामराव आता आपण सुखाचा संसार करू बा अरे मी काय बोलतोय नाही तुम्ही एक काम करा तुम्ही असा उपाय सुचवा बा काका की आम्ही सगळे जिवंत पण राहिलो पाहिजे आणि प्रॉब्लेम पण सुटला पाहिजे असा उपाय सुचवा तुम्ही अच्छा असा एक उपाय असा उपाय उपाय उजवा पाय आधी हा उपाय 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 आयडिया आहे काय काय तुम्ही डिवोर्स फाईल करताना स्ट्रॉंग कारण द्यावं लागेल पटकन तुम्हाला डिवोर्स मिळेल पण काय असं सांगा की हिचं परपुरुषाशी कोणावर तरी लफडं आहे अनैतिक संबंध आहेत असं सांगा कारण हो डिवोर्स मिळवण्यासाठी माझ्या बायकोला कशाला बदनाम करताय तुम्ही पत्थर सी बदनाम हूं साहब अपने ही शहर में आईना कहीं भी टूटे नाम मेरा ही आता है सनकन वाजवी ना कानाखाली सगळी नौटंकी बाहेर येईल तुझी सही करताना पेढे भरवायचे तुला काचा फोडतेस आता इथे चालून गोंधळ घालू नको अजून तू एकदा तुझ्यामुळे झाला सगळा गोंधळ माझ्यामुळे झालाय ना मेरी वजह से हुआ है ना हिंदी बोललीस तर अजून मारीन मी तुला माझ्यामुळे झालाय ना मी भोगायला तयार आहे मी करेन यांच्या बरोबर संसार श्याम भाऊ पाया पडते नाही 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 तुम्ही श्याम भाऊ तुम्ही आणि मी एकत्र राहूया का नाही एकत्र नाही राहूया ना आपण माझी बायको आहे ना नाही नाही ओ काहीतरी काहीतरी करा ना काहीतरी उपाय सांगा तुम्ही चांगला उपाय सांगा ना चांगला चांगला उपाय हा आता 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 अचानक नाही का माझ्या डोक्यात ना पाच सहा चांगले उपाय रुंजी घालू लागलेले आहेत म्हणजे कसं करा माहितीये तुम्ही दोघं एकत्र राहा मी आणि हा एकत्र राहतो नको हा पर्याय नाही नाही बरं मग ठीक आहे मग तुमची बायको आणि ही त्या दोघींना एकत्र ठेवा आपण तिघ एकत्र राहूया नाही हा नको हा ही पर्याय नको बरं ठीक आहे हा तुमची बायको आहे नाही का हा मग मग तुम्ही तिघे एकत्र राहा ती आणि मी राहतो काय म्हणून राहिले तुम्ही माझ्या बायको सोबत राहता का तुम्ही बापाच्या मायाने सांगतो मला कन्यादानाचं पुण्य मिळवायचं अरे पण मुळात तुम्हाला घुसायचंच कशाला आहे आमच्या तिघांमध्ये आमच्या तिघांचाच प्रॉब्लेम आहे ना तुम्ही कशाला येत आहे एक काम करा तुम्ही तुमच्या घरी राहा मी माझ्या घरी राहतो ही हिच्या घरी राहील तुम्ही तुमच्या घरी राहा हे स्किट झालंच नाही असं समजूया अजिबात गोंधळ घालू नका आता मी कबस बस उपाय आहे उपाय मुली सारखं कन्यादान करणार होतो मी तुझं काय अंगावर काय येते बस इकडे बस काय सांग उपाय उपाय सांगा उपाय आहे पण सहसा मी तो कोणाला सांगत नाही आम्हाला सांगा ना खर्ची काय उपाय म्हणून एक काम करा इथून बाहेर जा तिथे 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर घ्या बाजूला लेखनिक बसलेला असेल त्याच्याकडून मी सांगलेलं मजकूर त्याच्यावरती लिहून घ्या हा त्या मजकुरामध्ये असेल लिहायचं की इथे तुम्ही आल्यानंतर अनवधानाने साक्षीदाराच्या जागी वराचं नाव लिहिलं गेलं आणि वराच्या जागी साक्षीदाराचं नाव लिहिलं गेलेलं आहे पण ह्या सगळ्या चुका अनवधानाने झालेल्या आहेत तर त्यासाठी आम्हाला आम्ही हे एफिडेव्हिट बनवत आहोत हे एफिडेव्हिट बनवून आणा 100 रुपये लागतील स्टॅम्प पेपरचे आणि 50 रुपये त्या लेखनिकचे 150 रुपये लागतील खाली आहे काय आलं खाली आहे खाली आहे काय आलं काय करत इतक्या वेळपासून हा उपाय का नाही सांगितला तुम्ही नाही बो तुमचे 150 रुपये वाचतील म्हणून मी प्रयत्न करत होतो हे कपडे 1500चे आहेत 150 रुपये नसतील याच्या खिशामध्ये मला काय माहिती ते आणि काय काय 150 रुपये वाचावे म्हणून आम्हाला मारून टाकायचे उपाय सांगत होता तू म्हणजे सोपा उपाय होता ना तो पटकन मग मी पण आता एक सोपा उपाय सांगतो काय काय डेथ सर्टिफिकेट कुठे बनवावं लागतं बा का कुणाचं बनवायचंय तुमचं बनवावं लागेल माझं माझं कशाला बनवतं कारण आम्ही आता तुम्हाला मारून टाकणार हिलेरियस परफॉर्मन्स मला सगळ्यांना सांगायला हे आवडेल की हास्य जत्रेच्या दुसऱ्या पर्वामध्ये जेव्हा महेश कोठारे सर जज होते तेव्हा त्यांनी हा कॉन्सेप्ट शेअर केला होता त्यांच्या मित्राच्या बाबतीत ही घटना घडली होती की साक्षीदाराच्या ठिकाणी वराचं नाव आणि वराच्या ठिकाणी साक्षीदाराचं नाव तर तेव्हा त्यांनी सांगितलेला हा किस्सा आज आपण या रंगमंचावर सादर केला इतक्या दिवसांनंतर
तर मला असं वाटतं की कॉन्सेप्टसाठी आपण महेश कोठारे सरांना धन्यवाद दिले पाहिजेत. पण मस्त, तुम्ही खूप सुंदरित्या सादर केलात, झकास. सई, फार सुंदर सादरीकरण, मजा आली. शिवाली, तू खूप सुंदर दिसतेस आज. प्लीज आईला घरी गेल्यावर दृष्ट काढायला सांग. फारच मस्त झालं भूषण, असा लॉयर मला एकदा भेटायचं आहे अशा लॉयरला. निमिष, मस्त नवरदेव म्हणून तुझं ते टायमिंग खूप होतं, कानाखालीचं सनकन फार अप्रतिम टायमिंग होतं. श्यामदादा, फार मस्त, मजा आली. आम्ही खूप एन्जॉय केला आणि असे किस्से घडून आहेत बाबा कुणाबरोबर जनरली. सुखाने संसार व्हावा सगळ्यांचा. मस्त आलं, मजा आली. प्रसादा, वा मजा आली, उत्तम कॉन्सेप्ट होती. आणि जसं म्हणलीस तू तसं की महेश सरांना याचं क्रेडिट आपण द्यायला हवं. निमिष, आज तू वर होतास म्हणून एक स्टेप वर आलास, का एक स्टेप वर आलास म्हणून तू आज वर झालास? कसंही का होईना, पण इथपर्यंत पोचलं तुझं घोडं एकदाच. छान, मजा आली, उत्तम होतं टायमिंग. कॅरेक्टर नेहमीच तू उत्तम करतोस. भूषण, श्याम, तुम्ही दोघंही फार गोड दिसताय घरी. दृष्ट नाही, सॉरी, हे वाक्य हिचं होतं. शिवाली, तू फार गोड दिसतेस आणि फार मस्त केलंस तू. मुळात पहिल्यांदा जेव्हा तू म्हणालीस हो चालेल मला याच्याशी, तेव्हा आम्ही संपलो होतो. म्हणजे हा इतका बाउन्सर होता की तो फार फॅन्टॅस्टिकली रिसीव्ह केला आम्ही. श्याम्या, मस्त. भूषण, फॅन्टॅस्टिक. तुझं शब्दांवरचं प्रभुत्व, तुझं स्लॅपस्टिक, सगळंच तू जेव्हा थोडं थोडं वापरून एखादं कॅरेक्टर करतोस तेव्हा फार मजा येते. पण तरी ऑल सेड अँड डन, पद्या इज पद्या. मजा आली. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. मंडळी, फिल्टर पाड्याचा बच्चन, गौरव मोरे याचा कोणताही प्लॅन तडीच जाऊ द्यायचा नाही असा संकल्प केलाय मागाठाण्याच्या गब्बर सिंगनं, अर्थात प्रसाद खांडेकरनं. बघूया तो त्याचा प्लॅन कसा उधळून लावतोय ते. एवढे पैसे कशाला काढताय? माझ्या स्किटमध्ये मला पंचेस नसतात, ते विकत घ्यायचे आहेत मला. तुला काय करायचं रे साड्या, पैसे द्यायचं काम कर ना. आम्ही बँकेवर दरोडा घातलाय. अरे दे ना लवकर, पैसे उशीर होतोय ना. इथे ही काच म्हणून एस्टॅब्लिश केलंय ना, इथून घे. वर्किंग कर आणि म्हणे पंचेस नाहीत मिळत. हँड्स अप. आम्ही दरोडेखोर आहे, आम्ही बँकेवर दरोडा घातला. हँड्स अप. वसाड्या, अर्धा तास आम्ही लाईनीत उभा आहो. चल लाईनीत ये, लाईनीत येतो असताना बघितले बने. हा, मी एवढा कॉमेडी दिसतोय सगळं दुर्लक्षित करताय मला. तू दुर्लक्ष करायच्या लायकीचाच आहेस. चार्मिंग म्हणे. आता बघ, ॲडिसनचा वाशा इकडे. काय बोलला? काच फोडून बिडून अशी देणं फोडून. कॅश कुठं आहे? तिजोरीत. तिजोरी कुठं आहे? मॅनेजर जवळ. मॅनेजर कुठं आहे? तिजोरी जवळ. बस, शाब्दिक संपले. आता शाब्दिक नको, एक्झिट. हो, हा मॅनेजर आहे का? ए साड्या, हँड्स अप, हँड्स अप. ए नाग्या, हँड्स अप बोल, हँड्स अप. हात वर कर, हात वर कर. ए हात वर कर, तर गोळ्या खाली ना. Nako
हाच आमचा मॅनेजर आहे. हा असा स्लो आहे. आता घाल गरुडा घाल. गेला तो ए भाई गेला. अरे बने अरे तो बोलून गेला स्लो आहे म्हणून. आता काय करायचं भाई. अरे म्हणजे मी एवढा फास्ट बोलतोय की माझं बोलणं याला कळणार नाही. हा इतका स्लो आहे की ह्याचं बोलणं कधी संपणारच नाही. अरे कधीचे आपण डायलॉग घेतलेत. याच्या हाताचा वेग बघ. अजून वर जात आहेत. हॅलो 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 बोल 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 बोल. काय पोलीस स्टेशन मधनं पोलीसची गाडी निघाली आहे. 10 मिनिटात पोहोचेन. हा भाई बने आपल्याकडे फक्त 10 मिनिटात. फक्त 10 मिनिट. हे हे काय मागाचा हुंद का. म्हणजे मी तुला मगाशी बंदूक दाखवलेली तू आता घाबरलायस. काय आहे ढेकराली. अरे मी तुला बंदूक दाखवतोय तू घाबरायचं सोडून ढेकर का देतोय. भाई रे लवकर चल रे. अरे बाप बने आता कशी बँक लुटायची रे. अरे हा लेस लो आहे यार. हा ना ए ए पासवर्ड कोणाला माहिती आहे. हा लवकर सांग. त्यांना माहिती आहे ह्याला. ए मला कशाला करतो कशाला करतो. माही नाही तुला माहित नाहीये. आहे तुला माहिती आहे. तुला माहिती आहे ना. सांग पासवर्ड सांग. हा सांग पासवर्ड. पासवर्ड सांग. दोन चार. गौरे भाई ऐक ना. हा हा पासवर्ड सांगेपर्यंत ना मी जरा गावी जाऊन भजन करून येतो. तुझी खास काय अजून गेली नाही का. अरे मग किती स्लो बोलतो यार. ए भाई पटापट बोल ना. सांग ना यार पासवर्ड सांग ना यार. भाई घाबरलाय. भाई घाबरलाय. केवडे आहे पण ह्याचा काय संबंध आहे. हा तुम्हाला पासवर्ड सांग. पैसे मिळेल ना सगळे तुला घे. रोज घर येईन शॅम्पू कंडिशनर करून देईन. हा पासवर्ड सांग रे नाग्या. दोन हा पुढे चार. आरामात चार. पाच सहा आत. बाप असा बोललेला. स आत सात असतंय ते. सात कळलं का किती मुद्दाम करशील रे. हे भने यार. दोन चार पाच सात. हा पुढे सांग. पुढे सांग लवकर लवकर. दोन दोन दोन. थांब 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 थांब. तीन 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 तीन. थांब 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 थांब. पाच 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 पाच. थांब थांब. तुझ्या नाशी नको ना. तू पासवर्ड सांग ना यार. तू असा बोललास तर मी कधी चोरी करणार. कधी घरी जाणार. नाही जमणार आम्हाला ते. हे काम कर. एक काम कर. मी आकडा सांगतो. तू फक्त मानेने हो किंवा नाही सांगा. फक्त मान हलव. नको बोलू रे. ओके नको बोलू. कळलं तू. एक अशीच मोडीन मी काय मार. तुझ्या बापाने नाही असं केलं होतं का रे. एवढं असं कर ना. असं करून सांग ना पटकन. हा बघ राहू दे. हे मरू दे. एक काम कर. मी तुला आकडा सांगतो. हो किंवा नाही एवढंच सांग. हो असेल तर हो बोल. नसेल तर
एवढंच कर. हा बस. ओ कर नको. हा एक दोन तीन चार पाच सहा हो सहा दोन चार पाच सहा सहा चार ला होता. भाई अरे कोण आहे हा भाई? कोण आहे बे तू? कोण आहे यार? एकदा फक्त पासवर्ड मिळू दे रे. नाही तुझ्या घशात एक्झॉस्ट फॅन बसवला ना तर माझं नाव बदल. पटापट सगळे शब्द बाहेर. असे बघ तू एकदा. हे नाग्या पासवर्ड सांग रे. पोलीस येतील. पोलीस येत सांग ना पासवर्ड सांग ना. दोन चार पाच सात. पुढे सांग पुढे सांग. आठ आठ ठ. अरे बोललो ना ठ. तू कशाला बोलतोयस? वत नाही. मी तुला कुत्र्यासारखा मारीन. लक्षात ठेव कुत्र्यासारखा मारीन. चांगला यार पासवर्ड. ऐक ना भाई हे तिजोरीचं जाऊ दे. तुझ्याकडे दुसरा काय ऑप्शन आहे का तिजोरी उडायला? मग दे काय काय काय? चावी. चावी यस दे ना. मग कुठे ठेवली? खाणार आहे खाणार आहे. ईशा कुठली भाषा ही? खैशात. हिब्रू आहेस तू? हिब्रू आहेस का? खैशात देचा चावी. हा दे तो राहू दे. चार वर्ष लागतील तुला काढायला. चावी देतो. एवढ्या चाव्यात ह्याच्यातले कुठले? ही लाव लाव लाव. बाईची आहे. अरे भाई बाईकची चावी सांगतो यार. नको रे असं करू. दुसरी सांग. दुसरी कुठले? दुसरी कुठले? घराची आहे. असं नको करू. इकडे एक काम कर. मी तुला विचारतो फक्त हो किंवा नाही एवढंच सांग. बाकी काहीच बोलू नको. हा ही चावी आहे ना? ही चावी आहे ना? ही चावी आहे ना? वा 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 मी तुझ्यावरती खुश झालो. ह्या तिन्ही चाव्या तुला ठेवले लाकूड तोड्या. अरे बाई लाकूड तोडायची गोष्ट करतो का आता? अबे ते देत नाही बे चावी. अरे मी काय करू बाई? तू कशाला नाही बँकेत मला? अरे मी आणला तुला. हे भाऊ ऐक ना. मी तुझ्या पाया पडतो रे. एक काम कर पणे मरू दे. हे सगळ्या चाव्या त्याला लाव. अरे भाई लय चाव्यात भाई. लाव मरू दे. येऊ दे पोलीस. तू लाव चाव्या लाव. अरे लागत पण नाही चाव्या. ट्राय तर कर ना. इकडे बघ. काय काय करतोय रे? मी पळतो. केवढा फास्ट पळतोयस. कारण तू का उसेन बोल्ट आहेस? चल माग चल. ऐक ना आम्ही हारलोय रे आता. काय काय दमलो. डॉक्टर एक काम कर. ही बंदूक तूच धर. हा आणि ना आम्हाला चोरी करण्यासाठी फक्त 8000 रुपये खर्च आलाय. तो पण मी बायकोकडनं घेतलाय. तेवढे पैसे मला दे. आम्हाला जाऊ दे. मी तुझ्या पाया पडतो. पड म्हणजे खरंच पडायचंय. त्याच्यानंतर देशी दे नाहीतर विकास फोटो. पोलीस खाली.
बंदूक सोड ना, चल ना लवकर. अरे बंदूक सोड, भाड्याने आणली बंदूक सोड. भाई चल ना लवकर, सोड ना बंदूक. याला म्हणतात जोर का झटका स्लो मोशन में लगे. हा क्या बात, जाणून घ्या दर्दी हास्यरसिकांची प्रतिक्रिया. सई, सुसाट झाला परफॉर्मन्स. मला ते फार इंटरेस्टिंग वाटतंय. हसवणुकीने वागणारी माणसं, त्याच्या खाली काय काय लिहिलंय फक्त मी वाचते. होम लोन, शूटिंगला जायचं कार लोन, कॉमेडी शिकण्यासाठी एज्युकेशन लोन, दर्जेदार विनोद गहाण ठेवून लोन दिले जाईल, स्क्रिप्ट शिवाय कोणत्याही कागदाची गरज नाही. म्हणजे नुसती व्यक्तिरेखा किंवा पोशाख मेकअप ह्याच्याकडे नाही तर मागे ठेवलेल्या गोष्टी पण किती अर्थपूर्ण असतात हे आज मी वाचून लक्षात आलं माझ्या. गौऱ्या मस्त, आणि तू कितीही घाणेरडे विनोद कर, तू चार्मर आहेस. ते काही बदलत नाही गौऱ्या. फार भारी, बने मजा आली. आज भी दिन बने आणि इथे आलेली गर्दी पण फारच मस्त होती. मजा आली गाईज. बाबा तुला हॅट्स ऑफ, खूप मस्त परफॉर्म केलंस, मजा आली. थँक्यू सर, थँक्यू. प्रसाद, आज जेव्हा आपण एखादं 8वी 9वीतलं पुस्तक आपल्या हाताला लागतं आणि त्यातला एखादा धडा आपण चाळून बघतो तेव्हा आपल्याला किती गंमत वाटते, तसं मला वाटलं हे कॅरेक्टर बघताना. खूप पूर्वी एकदा मी हे कॅरेक्टर बघितलं होतं, तेव्हा मी आणि अलकाताई होतो, त्यावेळेला सही नव्हती त्यावेळेला. सो परत एकदा जुना धडा वाचताना जी मजा ती मजा आली मला. सेम की तेव्हाची सिच्युएशन वेगळी होती, आत्ताची सिच्युएशन वेगळी आहे स्किटची, पण कॅरेक्टर तेच कंटिन्यू झालं. आणि आफ्टर लॉंग गॅप, खूप गॅपनंतर तू ते परत आणलंस कॅरेक्टर, पण हे फार धमाल कॅरेक्टर आहे. आणि तू आत्ता फार मजा आणलीस प्रसाद. लिहिलं पण मस्त होतं, सादरीकरण पण मस्त होतं. बने गौऱ्या फर्स्ट क्लास. गौऱ्या फक्त दरोडेखोर म्हणून तू रुमाल बांधलायस. ओके, मजा आली, मजा आली. मंडळी, पुरुष कितीही उंच उडू दे, त्याला जमिनीवर आणण्याची ताकद फक्त एका व्यक्तीत असते, ती म्हणजे त्याची बायको. अशाच एका बायकोचं शक्ती प्रदर्शन दाखवत आहेत कॉमेडीच्या खेळातले दमदार खेळाडू, अर्थात विशाखा सुभेदार आणि प्रियदर्शन जाधव. मी जरा ग्रह ढकलून आलो ग. ग्रह ढकलून आला का नुसतीच ढकलून आला? अगं काय बोलतोय, खरं सांगा कुठं होता? नाही अगं मी खरंच सांगतोय, अगं मी ह्याला गेलो होतो, ज्युपिटरला गेलो होतो. ज्युपिटर मी ठाण्यामध्ये बसला होता. कुठं बसला होता? वर नभात, आभाळात. तिथं ज्युपिटर नावाचा ग्रह नाही का? त्या ज्युपिटर ग्रहाजवळ गेलो, तो ग्रह ढकलला, उलटा झालो, सैकन असा पृथ्वीकडे आलो आणि त्याला 40 प्रदक्षिणा मारल्या. प्रदक्षिणा मारल्या? अरे गणपती, गणपतीचा काय संबंध आहे? काय कुठं तो द्याव बाप्पा आणि कुठं आजच्या देवाला आप्पा? आणि कशापाई कशापाई पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्या? कशापाई म्हणजे पृथ्वीवर असा एक धूमकेतू येत होता, आपटणार होता. मग त्यांचं चाललं होतं, तुम्ही कशापाई मध्ये जायचं? अगं तो आला असताना पृथ्वीवर आपटला असताना. मग आपटला सा आपटला असता? तुमचे सिनेमाला काय आपटत? कुठं गेलता तुम्ही? आज तारीख काय? आज तारीख काय, काय फरक पडतो? मला फरक पडतो. आज तारीख काय? तारीख आज आहे, तारीख आज आहे, तारीख आज 2 ऑक्टोबर. काय असतं आजच्याला? काय गांधी जयंती. अजून काय असतं? काय ड्राय डे असतो. ड्राय डे बर लक्षात आहे. आणि बायकोचा बर्थडे लक्षात. कुठं होता?
कुठं वाता कुठं उलटला वाता. नाही तुझा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठीच बसलो होतो. तर तेरजाचा बर्थडे तू घरी आणि तुम्ही सेलिब्रेशन कोणाबरोबर बसले होते? नाही कोणाबरोबर बसले होते मी. कोणा संगत? तो आपला फॅटमॅन निमिष, स्लायडरमॅन गौरव मोरे आणि ड्रायकुला प्रभाकर. ड्रायकुला प्रभाकर किंवा ड्रायकुला बरोबर गेला या बायकुला विसरलं नाही अगं? तसं नाही. कशा पाई त्यांच्या मागे लागलाय हो? त्यांची नाही झाली लग्न, तुमचं लग्न झाले. तुम्हाला बायको आहे, पोर आहे, ती जित्ती आहे का मेली आहे काय बघाल का? नाही अख्खा संसार उघड्यावर टाकलाय. हा माणूस उडत बसतो, मी किती करायचं किती करायचं? कशा पाई तुमच्याशी लग्न केलं ना असं झालंय मला. घरामध्ये मला बोलायला गॅप देशील तर मी सांगेन ना. पहिल्यांदा असं झालंय का तुला बोलायला मिळालं नाही? हा चान्स मी काही सोडते वय. बोल की आता, बोल आता, बोल की काय बोल की? वाचा 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 करतेस तिकडे पार्टी लागेल तर कचा 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 नुसतं डोकं खातेस. अरे असं काय करतेस? बापानं नुसतं नाव शांती ठेवलंय तुझ्या, त्या खळीच्या प्रेमात पडलो मी. म्हटलं मस्त गावरान मेवा मिळतोय, राहूया भारतातच. खळीच्या प्रेमात पडलो, पण नंतर असं खली होईल हे कोणाला माहिती होत? आणि काय नाव ठेवलंय बापानं? वा शांती. मा बाप काढायचा रे? माझा बाप काढायचा नाही, कळलं ना? माझा बाप चांगला होता म्हणून माझ्यासारखी देखणी बायको तुमच्या जगात घातली. नाही तर काय उगा आपलं सांगता. कोण कोण लग्न करणार हो? पॅन्ट वर अंडरवेल घालणार माणसाची? अंडरवेल? अगं काहीतरी काय बोलते सांग. पण त्यातली पॉवर नाही लक्षात आली तुझ्या? तुम्हाला कुठं वेळ आहे अंडरवेल मधली पॉवर? अगं मी या कॉस्ट्युमची म्हणतोय, अखंड अख्खी माझी पॉवर म्हणतोय. बया मी पण त्यातलीच म्हणते. तुम्हाला काय वेळ आहे का? तुम्हाला आहे वेळ? अन उगा पॉवरचं मला सांगू नका. ती काय पॉवर चाटायची आहे का? तवा चाटायची आहे? इथं भारतात अडकलो म्हणून तिकडे ये. सुपरस्टार आहे मी. अरे लोक मानतात, तू काय किंमत करतेस माझी इकडे? ए गायबाने, काय मोठं तुमची लायकी हो? तो प्रसाद ओक बी तुम्हाला शिनमत घेईना? तो घेत नाही तुम्हाला शिनमत. अरे हूज प्रसाद ओक? घ्या. कोण म्हण प्रसाद? कोण प्रसाद? अल्लय मोठा डायरेक्टर आहे, नॅशनल अवॉर्ड मिळाले. इथे हास्य यात्रेत हसायचं 1 कोटी रुपये घेतो. अख्ख्या दिवसाचे माहितीये का? लय ख्याती आहे. एवढे पैसे छापिले तरी पार्टी न देणारा माणूस. माणसाची असं तसं समजू नको. नाही असं बोलू नको तू. तिकडचा सुपरस्टार आहे मी. मी इकडे कशाला प्रसाद ओक बरोबर काम करू? आणि त्यानं ठरवलं तरी तो मला घेऊ शकत नाही सिनेमात. का म्हणजे काय? मी सुपर असा पॉवर असलेला माणूस आहे, सुपरमॅन आहे मी. उद्या त्याने हिरकणी करायचं ठरवलं, मी झामकन जाणार, वर थांबणार. बाय हिरकणी तुझा प्रॉब्लेम काय? माझं पोरगं खाली राहिल्या. मी म्हणणार बस पाठीवर खाली येणार. दॅट्स युअर किड, दॅट्स युअर मॉम, एन्जॉय, कीप सेफ डिस्टन्सिंग. बाहेर जाणार लांडग्याला हाणणार. झाला सिनेमा. 1.5 मिनिटं पहिला हाफ, 1.5 मिनिटं दुसरा हाफ, 3 मिनिटांचा झाला सिनेमा. शॉर्ट फिल्म विकत बसावं लागेल दारोदारी त्याला जाऊन. आणि त्या चिन्मय मांडलेकरचं घर कसं चालणार मग? अख्खच्या अख्ख प्रसाद वर तर चाललंय त्याचं चिन्मय मांडलेकरचं घर. हा सांगणार मग तो लिहिणार त्याला पाहिजे तेव्हा पाहिजे तसं तेव्हा पाहिजे. आणि उद्या प्रसाद ओकने ठरवलं तुम्हाला घ्यायचं सिनेमात तरी मी नाही काम करणार. का पण? सात सात मित्र गोळा करतो आणि लांडग्याला मोठा रोल देतो. आणि आपलं आहे चित्र. कामच नकोय. आता माझा संसार फाटका करून टाकलाय तुम्ही. सगळीकडे ठिगळ लावा. काय कमी आहे तुझ्याकडे? काय कमी आहे? काय कमी आहे? एका पैशाची मदत नाही केली संसाराला तुम्ही. एवढं स्वतःच्या जीवावर तुम्हाला उडता येतं? आम्ही येतं तर थोडं काम करावं. येरेतल्या त्या धाळा पोरांना घ्यावं, पाटकुळीवर बसवावं, कुठं शाळेत कुठं ट्युशनला जाता येतं. 20 रुपये सीट, 20 रुपये सीट असं सिट्टा भरावं तर ते नाही. अगं मी काय वडापोवाल वाटलो तुला? काय झालं? मी नाही तुमच्यासाठी काम करत, तुम्ही काय करत नाही म्हणून मी हा धंदा सुरू केलाय डब्याचा. रोज डब पोचवते शूटिंगला. तुम्हाला म्हणलं एका हातात 10-10 डबे असे जोडा आणि शूटिंगला पोचवा तर ते नाही जमत तुम्हाला. दुसऱ्याचे डबे नेत नाही, वर स्वतःचा पण डबा देत नाही.
सुपरमॅन आहे सुपरमॅन. मी हवेत जातो इथे काय सात आठ डबे लटकून जाऊ का सगळ्या शूटिंग कडे? डबा घ्या डबा घ्या डबा घ्या म्हणत. मी त्या दिवशी टीव्हीत बघितलं तुम्ही त्या बाईला वाचवायला असं सुरकंडागात गेलं आणि सगळं तुमचं भज खाली पडलं. बाई आहेस का कोण आहेस? अख्ख्या सुपरमॅनला संसारिक करून टाकलास तू. सगळं जग माझं कौतुक बघत होता. बाईला वाचवलं, बर्फाच्या डोंगरावर जाऊन वाचवलं. तुला आयो तेवढं भज्या दिसल्या फक्त. मग मग साहजिक आहे. राब राब राब. तुम्हाला ना तुमचं प्रेमच राहिलं नाही मायावर. खरंच आहे मरा तुम्ही. तुम्हाला तुम्हाला काही गरज नाही बायकोची. ऐक ना, तुला त्रास दिलाय मला जन्माचा. ऐक ना, काय बोलू नका बोलू नका. माय ऐक ना, वडली जाणार नाही. ऐक ना ऐक. बस 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 ग बस. घरात कुणी नाही आज. बऱ्याच दिवसांनी आलोय मी. तुला लाडाला येऊ ना. कुठं आहे तू? वर्ग गेलंय त्याच्याच बर का. फॅन्सी ड्रेसची कॉम्पिटिशन आहे. काय झालंय सुपरमॅन? नाही सांताक्लॉज झालाय. तुमची चड्डी आहे ना तिची मी पायातून घाली तर ती त्यांनी कानातून घातली डोक्यात घातली सांताक्लॉज झालाय. काय बरे कपडे द्यायचे नाही का त्याला? कुठून द्यायचे? आहे का काय घरात? हा कुठं शर्ट आहे का पॅन्ट आहे का बरमुडा आहे का बनियन आहे? एक कपडा आहे का? सगळीकडे आपल्या चड्ड्या 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 लटकवल्यात. लोकांना पण माहिती झाले हा म्हणून चड्डाच घाली तू. कुठं लग्न करायला गेलं ना तो लोक टोपी देत नाही चड्ड्या देतात. वैताग आलाय मला तुमच्या चड्ड्यांचा. असा संसार करू का? हा उगा आपलं या इकडं काय करतीस? याचा भांडी पुसायला उपयोग करते. या इथं बसा झाला त्याचा काहीतरी उपयोग होऊ द्या. अग माझ्या झग्याचा भांडी पुसण्यासाठी उपयोग करतेस? एवढाच नाही हे बघा इथून असं या आणि लादी पुसून घ्या आणि वर जा आणि असं याने पंख पुसून घ्या. ट्यूबा बल्पा सगळी साफ करा. कळलं का लय घाण झाल्या ती? काय माझं आयुष्य झालेलं आहे. मी अग आता काय सगळीकडे झाडपूस करत बसू का? एक मिनिटं इकडे या. काय झालं आता? एक या लगी जा आणि हवेत असं ढगात उडून या आणि साडी सुकून या. अगं माझी सुपर पॉवर मी साड्या वापरू? अगं सुपरमॅन आहे का मी? काहीतरी किंमत ठेव माझी. राहू द्या उगा आपलं सांगताय. ऐक ना नको ना ग. बर बर ठीक आहे. बर नुसता वाढदिवस विसरलो तर कुठपासून कुठपर्यंत गेलीस? मी गिफ्ट देतो तुला बस. मग तर खुश झालीस. गिफ्ट देतो. गिफ्ट? हा गिफ्ट. काय आणले बघा. मग मी मागितलं ते तू द्यायला लागल. ते कळलं मला. तू माग तर ते जे मागशील ते मी देईन. मग मला आहे ना तुमच्या पाठकोळीवर बसायचंय आणि अख्ख्या जगाला चक्कर मारायचे. अगं हे ऐकूनच मला चक्कर आली आहे. कुठं पाठीवर बसतेस माझ्या? मला वाटलंच होतं तुम्ही नाही म्हणाल. अगं असं नाही मला वाटलं होतं. मग कशाला उगाच सांग सांग केलं? नाही अगं एका वेळेला एवढा कार्गो नाही नेता येत. अगं एवढंच वाढवलंय खालचं का नाही? काय वाढवलं काय माहिती? अगं इथं काय व्यायाम? इथं व्यायाम? शांता नाही. क्या बात है. मजा आली. सुपर. सही. खरंच झुपरमॅनचं काय होत असेल तर ते असं होत असेल असं मला वाटतं. आणि परफेक्ट बायको मिळाली होती झुपरमॅनला. छान नवऱ्याकडे लक्ष ठेवणारी कटाक्षाने मस्त कॅरेक्टर पोर्ट्रे केलंस विशाखा. सुंदर म्हणजे लाजवाब नेहमीप्रमाणेच. दर्शन फार मस्त. मला एकतर कॉन्सेप्ट खूप आवडली. मला ते हे खूप आवडलं केपने भांडी साफ करायचं. मी कधीच असं इमॅजिन केलं नव्हतं की केपनी झुपरमॅनच्या भांडी वगैरे साफ होऊ शकतात. पण आज डोळ्यांनी पाहिलं. मजा आली. धमाल. प्रसादा. उत्तम कॉन्सेप्ट होती दर्शा. मस्त रंगवली तुम्ही दोघांनी. आणि मुळात दर्शनसारखा अस्सल कोल्हापुरी माणूस समोर असताना त्याच लँग्वेजमध्ये आपण थ्रूआउट बोलायचं आणि त्याला नॉर्मल बोलायला लावायचं हे थोडंसं धाडस होतं विशाखा. पण ते तू निभावलंस, उत्तमपणे निभावलंस. त्याला डेकोर पण मस्त केलं आहे. कॉस्ट्युमवाल्यांसाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे. खूप मस्त डेकोर केलं आणि मस्त उतरलं कॅरेक्टर. पुढच्या वेळेला हे स्क्रिप्ट जेव्हा रिपीट कराल किंवा हे कॅरेक्टर्स तेव्हा तो चड्डी कानात घालून सांताक्लॉज झालेला मुलगा पण बघायला आवडेल. त्याच्याकरता खूप ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. वंडरफुल. मजा आली. आणि आजच्या भागात आपल्या हास्यजत्रेत सहभागी झाली होती.